नमस्कार, जय गिरनारी। आज दिनांक 13 नोव्हेंबर 2024 आम्ही निघालो आहोत गिरनार परिक्रमा व गुरुशिखर दर्शनाकरिता। मी, रश्मी आणि अमित आम्ही तिघं ठाण्यावरून बोरिवलीला कारने गेलो, नंतर बोरिवली ते अहमदाबाद ट्रेनने आणि अहमदाबाद ते जुनागड बसने गेलो। मुंबई ते जुनागड ट्रेनच्या तिकीट फुल असल्यामुळे आम्हाला ब्रेक जर्नी करून जावं लागलं। परिक्रमेला भाविकांची संख्या वाढत असल्याकारणामुळे जर ट्रेनचे तिकीट नाही मिळाले तर बोरिवली ते जुनागड असा बसनेही आपण प्रवास करू शकतो, किंवा आम्ही केला तसा ब्रेक जर्नीनेही आपण प्रवास करू शकतो। अहमदाबादला जायला बऱ्याच ट्रेन आहेत। आम्ही डबल डेकरने, जी दुपारी बोरिवलीला 2:55 जी ट्रेन असते त्याने अहमदाबादला रात्री 9:30 पोहोचलो। तिकडे आम्ही जेवण करून 10:30 बसने अहमदाबाद ते जुनागड प्रवास केला। पहाटे 6:30 आम्ही जुनागडला उतरलो। तेथून रिक्षा करून आम्ही भवनातला जाणार होतो, पण परिक्रमेची गर्दी असल्यामुळे भवनाच्या अलीकडेच रिक्षा थांबवली गेली, पण तिथून पुढे आम्ही चालत गेलो। वातावरणात गारवा असल्यामुळे आमची चालताना एवढी दमछाक झाली नाही। तिकडल्या थंडीचा आनंद घेत घेत आम्ही हळूहळू भवनात तलेठी येथे येऊन पोहोचलो। महावीर यात्रिक भवन येथे आमची राहायची सोय झाली। मग आम्ही आवरून परिक्रमेला निघायची तयारी केली। दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे परिक्रमा चालू केली। यावर्षी परिक्रमा 12 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या तारखेला होती, म्हणजेच कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत। आम्ही 14 तारखेला पोहोचलो असल्याकारणास्तव परिक्रमेला फक्त 2 दिवसच होते व 14 तारखेलाच रात्री परिक्रमेचे गेट बंद करणार असेही आम्हाला समजले। त्यामुळे आम्ही लगेच आवरून दुपारी 11:30 परिक्रमेला सुरुवात केली। हे आहे परिक्रमा गेट। इथूनच खरं तर परिक्रमा चालू होते। आपण जिथे कुठे रूम घेऊन राहू तिकडून आपल्याला ह्या गेट जवळ येऊन परिक्रमा स्टार्ट करायची आहे। इथून परिक्रमा 36 किलोमीटरची आहे।
आम्ही दुपारी परिक्रमेला सुरुवात केल्यामुळे जास्त गर्दी नव्हती. या मार्गावरून जातानाही काही आश्रम आहेत. पुढे लहानसं गाव देखील आहे. हे जे गेट दिसते तिथपासून पुढे जंगल चालू होते, त्यामुळे हे गेट वर्षभर बंद असतं. फक्त परिक्रमेसाठी 4 ते 5 दिवस हे गेट दत्तभक्तांसाठी उघडे असते. ह्या गेट जवळ गेल्यावर बॅग तपासल्या जात होत्या, कारण इथे पूर्णतः प्लास्टिक बंदी आहे. त्यामुळे आपण आपल्यासोबत प्लास्टिकच्या पिशव्या किंवा प्लास्टिकच्या बॉटल, जसं बिस्लरी बॉटल, आपण आत नेऊ शकत नाही. तरी आपण जर काही खाऊ प्लास्टिकच्या पिशवींमधनं घेऊन गेलो तर ह्या गेटजवळ त्यांनी पर्यावरणपूरक अशा पिशव्या ठेवल्या होत्या, त्यामध्ये ते आपलं खाऊ आपल्याला पुन्हा भरून आपल्यासोबत देत होते. अशा प्रकारे या वर्षी परिक्रमेमध्ये ही एक उत्तम सोय केली गेली होती. आता पण मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात रात्रीचा हा अंदाज घेता येत नाही. किती झाडी आहे, किती घंडाट जंगल आहे आता हे खरं कळतं. पहाटे पहाटे कळायला कळतं आपल्याला, पण काही गोष्टी अशा अनुभवता आल्या पाहिजेत. दिवसा देखील आणि इकडे यावर्षी प्लास्टिक पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे बिस्लरीच्या बॉटल अजिबात कुठे मिळणार नाहीत. हे अशा प्रकारच्या टाक्या लावलेल्या तिथे, हेच पाणी कंपल्सरी प्यायचे सगळ्यांनी. हा, धरून स्वतःची स्टीलची बॉटल आणायची असतं, त्यातही पाणी भरायचं आणि कॅरी करायचं आपल्याबरोबर. कारण प्लास्टिकने खूप जंगलामध्ये कचरा होतो आणि जनावरांना त्याचा जास्त त्रास होतो, पर्यावरणाला त्रास होतो. त्यामुळे हे चांगलं काम केलेलं आहे ॲक्च्युली, की बिस्लरीच्या बॉटल बंद केल्या. करून बसेल ह्याच्या पुढे गाड्या जात नसतील. हा, असेल नाही. अशा पद्धतीने खरी गिरणार परिक्रमा आपली चालू झालेली आहे. जंगलातील रस्ता चालू झालेला आहे. दुपारी परिक्रमा चालू केली तेव्हा गर्दी नव्हती, त्यामुळे चालताना छान वाटत होतं. आम्ही महाराजांचं नामस्मरण करत, गप्पा मारत, निसर्गाचा आनंद घेत परिक्रमा करत होतो.
हे बघा, अशा प्रकारे इकडे परिक्रमेत तेथील स्थानिक लोक परिक्रमावासियांची सेवा करतात. जसं काही जण मोफत चहा किंवा मोफत लिंबू पाणी परिक्रमावासियांना देत असतात आणि त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो. परिक्रमा उशिरा चालू केल्यामुळे बघा काही काही ठिकाणी पुढे मागे कोणी नव्हतं. आम्ही तिघंच आमचं चालत होतो. दत्त महाराजांचा जप करत करत परिक्रमा आमची हळूहळू चालत होते. काही ठिकाणी काही लोक भेटायची, काही ठिकाणी कोणीही नसायचं. पण हा एक छान अनुभव आहे वेगळा आणि भीती वाटण्यासारखं काही नाही, कारण दत्त महाराजांचा आशीर्वाद आपला कायम पाठीशी आहे. दुपारच्या उन्हातून परिक्रमा करत असल्यामुळे थोडा वेळ आराम करत हळूहळू आम्ही चालत होतो. आम्ही बरोबर आणलेली फळे तसेच वाटेत विकायला असलेले नारळाचे पाणी घेत पुढे चालत होतो. परिक्रमा चालू असताना मध्ये मध्ये वन्य प्राणी दिसत होते. छोटे छोटे थंड पाण्याचे ओहो लागत होते आणि मध्ये मध्ये तर गुरु शिखराचेही दर्शन होते. हे ह्या सगळ्याचा आनंद घेता घेता आम्ही येऊन पोचलो परिक्रमेतील पहिला टप्पा म्हणजेच जीना बाबा की मढी ह्या स्थानापर्यंत. हे परिक्रमेतील पहिले ठिकाण आहे जेथे परिक्रमावासियांसाठी गरमागरम भोजन या संस्थानातर्फे उपलब्ध असते. जे फक्त 3 दिवसांची परिक्रमा करतात ते इकडे थोडा वेळ निवासही करतात. इथे जीनाबाबांची समाधी तसेच त्यांची एक चिलीम आहे. बाजूला दत्त महाराजांचं मंदिरही आहे. आम्ही आज जाऊन दर्शन घेऊ शकलो नाही कारण ह्या पुढचा रस्ता पूर्ण खडकाळ आणि तीव्र चढ उताराचा आहे आणि तो आम्हाला अंधार व्हायच्या आधी पूर्ण करायचा होता. इथे जो दगडांना सफेद रंग दिलेला आहे तो ह्यासाठी की ह्याच मार्गाने आपल्याला परिक्रमा करायची आहे. त्या रंगाचे दगड आपल्याला परिक्रमेचा मार्ग दर्शवतात. परिक्रमावासियांना विनंती आहे की परिक्रमा करताना मध्येच कुठलाही शॉर्टकट मारू नये, त्यामुळे मार्ग चुकण्याची भीती आहे. त्यात दरीखोऱ्यातून वाट असल्यामुळे अपघात होण्याची संभावना असते. तसेच पूर्ण जंगल असल्यामुळे हिंस्र प्राण्यांचा वावर असल्यामुळे ह्या गोष्टी आपल्या जीवावर बेतू शकतात. म्हणून जो परिक्रमेचा मार्ग आहे त्याच मार्गाने परिक्रमा करावी. Thank you.
अशा प्रकारे आम्ही एक आत्ता मोठा डोंगर चढून तोच आता पुन्हा खाली उतरतोय आणि अंधारही पडत चालला होता, त्यामुळे तिकडल्या फॉरेस्टवाल्यांकडून सूचनाही मिळत होत्या की ह्यापुढे अंधारामध्ये 7 ते 8 जणांच्या ग्रुपमध्ये चालत राहा. तर अशा वेळी आपण जर दोघं तिघं असू तर बाकी दुसऱ्या ग्रुपबरोबर आपण जावं आणि त्या ग्रुपबरोबरच अंधारात पुढची वाट चालत राहावी.